हे हॅलो फोक्स, खूप दिवसानंतर तुमचा हसरा चेहरा बघू लागलो. सो त्यासाठी तरी खुश आहे. तुमचे स्माइलिंग फेसेस बघून थोडंसं खुश आहे. आणि तुम्ही खूप दिवसानंतर या चॅनलवर परत एकदा व्हिजिट केली, जसं ह्या व्हिडिओ बघू लागले, तर ते एक चांगलं वाटतंय. ठीक आहे, तुम्ही कनेक्टेड आहे अजून पण. माझ्या कन्सिस्टंटली अपलोड न करणाऱ्या रुटीनमध्ये पण तुम्ही सोबत जोडून या चॅनलच्या, सो त्याचा एक आनंद आहे. आणि जस्ट यार, चालू कुठून करू आणि काय बोलू, मला तर प्रश्न असा पडला आहे. कारण की मी डायरेक्टली 4-5 महिन्यासाठी गायब झालो होतो चॅनलवरून. जस्ट आपल्या 1 वीकपासूनच ते 1 वीकचा व्हिडिओ टाकला, 1 वीक इन सिटी ऑफ गेट्स, त्यानंतर तर गायबच झालो. सो त्यासाठी आर एक्स्ट्रीमली सॉरी आर गायज, प्लीज एक्स्ट्रीमली सॉरी. ओके, आणि प्लीज तुम्ही ही अपॉलॉजी एक्सेप्ट केली असेल मी असं गृहित धरतो. कारण की यार ड्यूड, काही पर्सनल इश्यू चालू होते, काही पर्सनल ड्रामा चालू आहे, तो सध्या फेस करणं चालू आहे, जे मी ओपन प्लॅटफॉर्मवर अनफॉर्च्युनेटली शेअर नाही करू शकत. सो मी तुम्हाला नंतर सांगायलाच ते, जर मला वाटलं तर नंतर एक व्हिडिओ बनवल, पण त्यासाठी तुम्हाला टिकून राहावं लागेल. मला तुम्हाला अजून खूप काय काय सांगायचं आहे, बट चालू कुठून करू विषय हा आहे. सो जस्ट बोलू आपल्या लास्ट व्हिडिओबद्दल, 1 वीक व्हिडिओ जो आपण जिथून गायब झालो होतो. सो विचार आला होता हा की एक 7 डेजची सिक्वेन्स ठेवू, ते 7 दिवस कसे गेले कसे नाही. आणि ड्यूड, मला ते डिटेलमध्ये दाखवायचे होते की कुठे कुठे घातले, त्याच्यामध्ये मला ब्लॉगिंग करायची होती, मला बोलायचं होतं त्याच्यामध्ये खूप, बट ते परत सिनेमॅटिक सिक्वेन्सेसमध्ये चाललं गेलं. माझ्या थँक्स टू माय नर्वसनेस ड्यूड, मी नर्वस जे होऊन जातो बाहेर गेल्यावर कॅमेऱ्यासमोर मला बोलता नाही येत, त्यामुळं थँक्स टू दॅट ड्यूड असंच म्हणावं लागेल. कारण की त्यामुळेच मी इग्नोर केलं आणि फक्त सिनेमॅटिक सिक्वेन्सेस शूट केल्या, त्यामुळे तुम्हाला इन डिटेल्ड व्हिडिओ तो नाही दिसला. ड्यूड यार, मी टाईम पिरियड पण खूप जास्त घेतला 2 व्हिडिओमध्ये, एवढा नव्हता गेला पाहिजे. डायरेक्टली 3-4 महिन्यानंतर Part 2 अपलोड केला, यार कोणाला लक्षात राहणार आहे. सो मला ती 7 डेजची सिक्वेन्स दाखवायची होती, जी 3-4 महिन्यामध्ये लांबून गेली. आणि तुम्ही डिस्कनेक्ट झाले त्या स्टोरीबद्दल, जी मी Part 1 घेतली होती, आणि ती इन डिटेल्ड नसल्यामुळं त्यामध्ये पण तुम्हाला व्हिडिओ नंतर आठवण पण राहिली असेल बघितल्यावर का नाही ते पण नाही माहिती. सो अजून काही न म्हणता मी नेक्स्ट व्हिडिओ लवकरच अपलोड करायचा प्रयत्न करेल, जो की मला वाटतोय की एक्झाम्समुळे डिलेड होणार आहे, पण ठीक आहे, मी ट्राय करेल, माझं बेस्ट ट्राय करेल. ओके, सो जस्ट तेच, अजून काही जास्त तुमचा वेळ घेत नाही. आणि सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. आय होप की मी तुमचे स्माइलिंग फेसेस नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की बघेल.